आदरणीय सुधीर भाऊ, माझे ज्येष्ठ मित्र आदरणीय अण्णासाहेब, वणीचे आमदार संजीव रेड्डी, आर्णीचे डॉक्टर संदीप ध्रुवे, आमदार ॲडव्होकेट निले नाईक, आमदार श्री इंद्रनील नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, महादेवराव सुपारे, राष्ट्रवादीचे प्रमुख वसंतराव घुईकेडकर, आदरणीय ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे, तालुक्याचे अध्यक्ष आनंद वैद्य, घाटंजीचे सुरेश डहाके, आर्णीचे किशन राठोड, लोकसभा विस्तारक रवी वेलुळकर, शहराचे अध्यक्ष किशोर देशट्टीवार, शिवसेनेचे डॉक्टर विष्णू उकांडे, विनोद मोहितकर, सर्व सन्माननीय पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, मागच्या वेळी मी आलो होतो त्यावेळी अण्णासाहेबांनी आणि आपण सगळ्यांनी केळापूरला अनेक लोकांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधवण्याची मागणी केली होती. थोडा उशीर झाला आहे, पण आज मी हा पूल मंजूर करून आलेलो आहो आणि पुढल्या बँक गॅरंटी त्याने दिली कॉन्ट्रॅक्टरनी की लगेच या कामाला सुरुवात होईल, आपल्याला याचा विश्वास देतो. आपल्या भागामध्ये विकास झाला पाहिजे अशी सगळ्यांचीच भावना आहे, परंतु विकास कसा करायचा आणि काय करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज परिस्थिती अशी आहे की कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे, गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे, संत्रा स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे, सोयाबीन स्वस्त आहे, तेल महाग आहे. आपल्या शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हे नेहमी सांगायचे की आपण एका ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. सोयाबीनचा भाव जगामध्ये अर्जेंटिना ठरवतं, पावमाईलचा भाव मलेशिया ठरवतं, मक्याचा भाव अमेरिका ठरवतं आणि साखरेचा भाव ब्राझील ठरवतं. त्यामुळे आपल्या याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिद्धांत असा आहे की डिमांड अँड सप्लाय. आज आपल्या देशामध्ये कापसाचे जे उत्पन्न आहे त्यातला बराचसा कापूस आपण बांगलादेशला देतो, पण आपल्या विदर्भातल्या कापसाचं कापूस, सूत आणि कपडा हा बांगलादेशमध्ये जातो. आपल्या जाममध्ये जी मोहताजींची मिल आहे त्याचे 500 कंटेनर ग्रे क्लॉथ बांगलादेशला जातं दरवर्षी. सूत जातं, जिनिंग प्रेसेल केलेला कापूस जातो, पण हा सगळा पहिल्यांदा मुंबईला जेएनपीटीला जातो, मग जहाजात टाकल्यानंतर कोलंबोला जातो आणि कोलंबोवरून चितगावला जातो. त्यामुळे आपली जी लॉजिस्टिक कॉस्ट आहे ती 1.5 लाख रुपये पर कंटेनर आहे, आणि म्हणून विदर्भातल्या कापसाला जास्त भाव मिळाला पाहिजे या कारणाकरता आपण मुंबईचा समुद्र नागपूरजवळ आणला. समुद्र आणला याचा अर्थ असा की वर्धा जिल्ह्यातल्या सिंधीला आपण ड्राय पोर्ट, सॅटेलाईट पोर्ट आणलं. आता सगळ्या ऑफिसेस तिथे आहे, तिथून जगात कुठेही एक्सपोर्ट करता येईल आणि इम्पोर्ट करता येईल. आपल्याला माहिती असेल आपल्या काँग्रेसचे मंत्री होते NKP साळवे साहेब, त्यांचे भाचे होते ते कॉन्कर्ड कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, त्यांना मी बरोबर घेतलं. आणि आता आपण एक सर्व्हिस सुरू केली आहे की वर्धा ते हल्दिया कलकत्ता रेल्वेने आपला कंटेनर जाईल आणि तिथून मग नदीच्या मार्गाने आपण चितगावला जाऊ. 1.5 लाख रुपयाचा किराया 70,000 रुपयावर येईल आणि आपला कापूस तिथे स्वस्तात मिळेल आणि आपला विदर्भातला जास्तीत जास्त कापूस जर बांगलादेशला निर्यात झाला तर आपल्या शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल याची व्यवस्था आता आपण केली आहे. पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की बांगलादेशमध्ये कापूस नाही पिकत, पण आज जगामध्ये
रेडीमेड गारमेंटमध्ये सुती वस्त्रामध्ये बांगलादेश जगात पहिल्या नंबरवर आहे. आज कापूस आपला घेतात, आपल्या इथे जिनिंग प्रेसिंग झालेल्या गाठी बांगलादेशला जातात, काही सूत विकत घेतात आणि तिथे ते कपडा तयार करतात आणि रेडीमेड गारमेंटचा व्यवसाय आज जगात करतात. मी एकदा अमरावतीला गेलो होतो, आपण नांदगाव पेठ इथे मोठं टेक्सटाईल क्लस्टर तयार केलं, पण तिथे खूप अडचणी होत्या. मी रेमंडच्या युनिटचं उद्घाटन करायला गेलो होतो आणि त्या भागामध्ये कॉमन ETP नव्हता, पॉवरची सोयी नव्हती. मी मागे लागून लगेच बावनकुळे साहेबांना फोन केला, कॉमन ETP झाला आणि आता इलेक्ट्रिकची सोय झाली. नांदगाव पेठ या अमरावती जिल्ह्यात आता 17 टेक्सटाईल इंडस्ट्री आहे आणि 13,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे. पण आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटंजी असेल, पांढरकवडा असेल, धामणगाव किंवा कुठल्याही कापूस उत्पादक जिल्ह्यामध्ये अजून ज्या प्रमाणात पाहिजे त्याप्रमाणे आपली टेक्सटाईल इंडस्ट्री काही विकसित झाली नाही. ती विकसित करण्यामध्ये ज्या सूतगिरण्या होत्या त्यामध्येही मधल्या काळामध्ये अनेक वेळा अडचण आली. आणि सगळ्यात मोठी अडचण जी शेतकऱ्यांची आहे की आपल्या शेतीमध्ये एकेकाळी मला आठवतं, मी ज्यावेळी विद्यार्थी असताना शेती करायचो तर H4 होता, H6 होता, वरलक्ष्मी होती, निमकर होता, तेव्हा एकरी उत्पादन 12 क्विंटल 15 क्विंटल होतं. आता मी चौकशी केली तर अण्णासाहेबांनी मला सांगितलं की 5 क्विंटलच्या जवळपास आहे. सोयाबीनचं उत्पन्न सुरुवातीच्या काळात 11, 12, 15 क्विंटलपर्यंत गेलं, पुन्हा 5 ते 6 क्विंटलवर आलं. मी कृषी विद्यापीठाला वारंवार विनंती केली की आपल्या इथे इस्रायलमध्ये एका एकरामध्ये 30 क्विंटल कापूस होतो, सोयाबीनचं उत्पन्न अमेरिकेमध्ये एका एकरामध्ये 28 क्विंटल होतं, अर्जेंटिनामध्ये 30 क्विंटल होतं, ब्राझीलमध्ये 26 क्विंटल होतं आणि भारतामध्ये 5 क्विंटल होतं. आणि म्हणून आपल्याला एकरी उत्पादन वाढवणं आणि उत्पादन खर्च कमी करणं याच्यावर काम करण्याची गरज आहे. माझ्याकडे 60 एकर शेती आहे, माझी सोयाबीनमध्ये 5 एकरच 5 क्विंटलच सोयाबीन व्हायचा. यावर्षी माझी बायको शेती बघते आणि तिला अवॉर्ड मिळालं, माझ्याकडे 11 क्विंटल एकरी सोयाबीन झाला आणि 85 टन एकरी ऊस झाला, 85 टन. तर मी आत्ता अण्णासाहेबांना सांगत होतो की या बाबतीत हे उत्पादन कसं वाढलं याच्यावर अध्ययन करण्याची गरज आहे. अण्णासाहेब, आमच्या भागामध्ये मी द्रोण आणला आणि आपण आता जसं एका एकरामध्ये ऊसाला आम्ही 4 पोते युरिया आणि 4 पोते मिश्र खत रिकमेंड केले आहे, पण आपण जेव्हा हे खत फेकतो हाताने तेव्हा 75% वेस्ट होतं आणि 25% फक्त पिकाला जातं. आता आपण द्रोण आणले आहेत, आमच्या भागात 3,000 एकर द्रोणने स्प्रेईंग केलं, यावेळी मी द्रोण पाठवतो तुमच्याकडे. आणि द्रोणमध्ये असं आहे की नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत RCF ने पण तयार केला होता. एक बॉटलची किंमत एका बोऱ्याबरोबर आहे आणि आपण द्रोणनी जर आपण युरिया जो नॅनो युरिया तो जर स्प्रे केला तर 75% प्लांटला जातो आणि 25% वेस्ट होतो. खतामध्ये 25% वेस्ट होतो, 75% प्लांटला जातो, म्हणजे 4 पोते युरियाच्या ऐवजी 2 पोते युरियात काम होतं, 4 पोते मिश्र खताच्याही 2 पोत्यात काम होतं. आणि माझ्याकडे मी 25,000 टन ऑर्गॅनिक खत तयार करतो आणि त्या खतामध्ये आता इंडियन ऑइलने एक कल्चर तयार केला आणि त्याची NPK व्हॅल्यू वाढवलेली आहे. आणि म्हणून माणसाला जसं ऑक्सिजन पाहिजे तसं शेतीला ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे. पहिली गोष्ट RCF मध्ये आणि सगळ्या ठिकाणी लॅबोरेटरी झालेल्या आहेत. मी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात जे आमचे साखर कारखाने आहेत तिथे आम्ही सगळ्यांचं टेस्टिंग केलं, त्यांना कार्ड दिलं
तर माझी आपल्याला विनंती आहे की पहिल्यांदा जमिनीचं टेस्टिंग करा. एन पी केमध्ये कोणती व्हॅल्यू कमी आहे ती बघा. आणि विशेषतः गांडूळ खत, वर्मी कल्चर हेही मोठ्या प्रमाणात आपले शेतकरी तयार करतात. ऑर्गॅनिक कार्बन सगळ्या ठिकाणी कमी आहे. आणि म्हणून आपल्या नागपूरच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूटमध्ये आपण एक मशीन तयार केला आणि आपलं जेवढा कचाट आहे जे आपण निंदताना काढतो ते सगळं त्यात टाकून त्यात आपण ऑर्गॅनिक कार्बन तयार केलेला आहे. आणि तो ऑर्गॅनिक कार्बनची आता ती जे मशीन आहे स्वस्तात आहे, त्याची फॅक्टरी आपण नागपूर MIDC सुरू झाली आहे. आपण फार्मर प्रोड्यूस कंपन्या काढा आणि फार्मर प्रोड्यूस कंपनी म्हणून आपण ॲग्रिकल्चर इक्विपमेंट बँक उघडा. आणि एकदा हे जर तुम्ही सुरू केलं आणि ऑर्गॅनिक कार्बन जिथे 0.80 आहे तिथे एकरी 100 टन ऊस झाला आणि जिथे 0.20 आहे तिथे 25 ते 30 टन झाला. तुम्ही जर ऑर्गॅनिक कार्बन वाढवला तर सोयाबीन 11 क्विंटल 12 क्विंटल झाल्याशिवाय राहणार नाही आणि कापूस 10 ते 12 क्विंटल मिळाल्याशिवाय राहणार नाही. हां, आणि म्हणून मला 11 क्विंटल झाला. सोयाबीनमध्ये दरवर्षी 5 क्विंटल व्हायचा. त्यामुळे शेतीचं तंत्रज्ञान जे आहे ते ॲग्रिकल्चर प्रोड्यूस कंपन्या आपण स्थापन केल्या पाहिजे. मी आमच्या इथून दर महिन्याला वर्धा जिल्ह्यात आमचा एक IQF प्लांट आहे, शेतकऱ्यांची फार्मर प्रोड्यूस कंपनी काढली आहे आणि त्याच्यामधून 20 कंटेनर भाजी अमेरिकेला आणि कॅनडाला आम्ही एक्सपोर्ट करतो. ती भाजी अशी आहे की ती एकदा कापल्यावर वर्षभर ताजी राहते. आता ताज हॉटेलला आम्ही ती भाजी पण सप्लाय करायला लागलो, कारण आपण जेव्हा भाजी तयार करतो कधी भाव असतो कधी नसतो. त्यामुळे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे, उत्पादन खर्च कमी केला पाहिजे आणि त्याचबरोबर उत्पादन वाढवलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये 1.5 लाख कोटी रुपये खाद्यतेल आपण आयात करतो, पण आपल्या देशामध्ये सोयाबीनचा संबंध सोयाबीनच्या केकशी आहे. त्यात 49% प्रोटीन आहे, पण सॉल्वंट प्लांटची स्थिती काही चांगली नाही आहे, सगळे अडचणीत आहेत. आणि त्यामुळे ही जी केक आहे हे पांढऱ्या रंगाचे जे डुक्कर आहेत साऊथ ईस्ट एशियामध्ये, इंडोनेशिया, मलेशिया, चायनात, ते खातात, ते लठलठ होतात आणि मग त्यांचं मांस तिथल्या लोकांना आवडतं. तुम्हाला माहिती असेल आपण उन्हाळी भुईमूग लावतो आणि भुईमूग काढल्यानंतर भुईमुगाचं जे कचाट आहे ते जर जनावरांना खाऊ घातलं तर महिन्याभरात ते हष्टपुष्ट होतात, कारण त्यात प्रोटीन आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे की विदर्भाच्या विकासामध्ये शेतकरी आपण आत्महत्या करतात. आम्ही मदर डेअरी आणली, आता नागपूरला 450 कोटी रुपयाचा प्लांट येऊन राहिलेला आहे. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता विदर्भातले सगळे जिल्हे आणि मराठवाड्यातले 4 जिल्ह्यात आपण मदर डेअरीचं काम सुरू केलेलं आहे. सध्या 4 लाख लिटर आपण दूध घेतो आहे आणि आता ते 30 लाख लिटरपर्यंत आपल्याला 2 वर्षात न्यायचं आहे. आणि मदर डेअरी इतर डेअरीपेक्षा जास्त भाव देत असल्यामुळे हल्दीराम असेल, दिनशा असेल, या सगळ्यांना आपले भाव वाढवावे लागले. पण यामध्ये आताही पण संशोधन झालं आहे आणि संशोधन असं झालं की ब्राझीलमध्ये गीर जातीची जी गाय होती गुजरातची, ती ब्राझीलमध्ये गेली आणि आता ती तिथे 60 लिटर दूध देते. ब्राझीलवाल्यांनी संशोधन केलं आणि त्या गायीला एक सांड झाला, त्याचं नाव होतं टोरँडो, आणि त्याचं सिमेन्स आपण भारतात आणलं आणि आपल्या 2 लिटरच्या गायीवाला दिलं तर गोरी 20 लिटरची तयार झाली. पण आता तिथे थांबलं नाही तर पलीकडे आता टेस्ट ट्यूब बेबीसारखं एम्ब्रियो ट्रान्सफर सुरू झालं. आणि आपण माझे प्रायव्हेट सेक्रेटरी आहे दिवेसाहेब, तुम्ही ओळखता, त्यांच्याकडे एम्ब्रियो ट्रान्सफर करून 8 गोऱ्या आणि 4 गोरे तयार झाले. आर्वीजवळ त्यांचं गाव आहे, तुम्ही जाऊन बघायला जा. आणि त्यांची प्रत्येक गोरी आता जी आहे ती 25 ते 30 लिटर दूध देणेवारी होणार आहे. म्हणजे हे धर्मवापसी आंदोलन आहे. हुस्टन, जर्सी सगळ्यांना आपण 3 वेतात जर देशी गाईचं
साहिवाल, गीर, राठी यांचं जर चांगला ज्याच्या आईचं दूध 50 लिटरच्या वरती आहे त्या बुलचं सिमेंट दिलं तर आपल्याला 20-25 लिटरच्या गाई झाल्याशिवाय राहणार नाही, गोरक्षणची गरज राहणार नाही. आणि म्हणून विदर्भामध्ये दुधाचा महापूर झाला पाहिजे. या प्रयत्नामध्ये आपण नागपूरच्या तेलंगखेडीला पहिला प्रकल्प सुरू केला. आता देशात दोनच प्रकल्प सुरू झाले आणि तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली. एक प्रकल्प सांगलीमध्ये चितळे डेअरीने सुरू केला आणि तिथे आता आता आपण इंजेक्ट केलं आणि महाराष्ट्र 1 कोटी रुपयाची योजना तयार केली. मी स्वतः देवेंद्र फडणवीस, विखे पाटील मुंबईला बसून आम्ही पूर्ण योजनेला स्वरूप दिलं 3,500 कोटी. आणि त्यातून आता नवीन गाई आपल्या शेतकऱ्यांना देणार आहे. ज्याच्याकडे डेअरी आहे त्यांनीच आपल्याकडे चांगल्या गाई तयार केल्या, 25-25 लिटरच्या देशी गाई. एक नवीन उत्पाद असा पोल्ट्री आहे. तसा हा आपण हे गोरक्षणच्या ऐवजी आपण चांगली संतती तयार केली याच्यातून, तर दुधाच्या महापुरातून भदर डेअरी आपलं दूध घ्यायला तयार आहे. नागपूरमधून रसगुल्ल्यापासून दहीपासून सगळं एक्सपोर्ट करण्याची योजना आहे. फॅक्टरीचं काम सुरू झालेलं आहे आणि यवतमाळ जिल्हा पण त्या याच्यामध्ये आहे. त्यामुळे दुधाचं उत्पादन वाढवणं हे दुसरं काम. तिसरं, सुधीरभाऊंनी इनिशिएटिव्ह घेतला. आज आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी तलाव आहेत. मालगुजारी तलाव भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या भागात जास्त आहे. छोटे छोटे शेततळे आपण टाकले आणि आता गोड्या पाण्यातले आणि पांढऱ्या पाण्यातले झिंगे, आपला गोड्या पाणी आणि खारट पाण्यातले, आता आपल्या इथे 600-700 रुपये किलो भाव आहे. मी या ठिकाणी पाहिलं की विदेशात 8,000 रुपये किलो आहे. आणि आपण जे हे सॅटेलाईट पोर्ट सिंधीला तयार केलं त्याच्यामधून आता आपण हे झिंगे एक्सपोर्ट करण्याचं काम करायचं प्लॅन तयार केला. सुधीरबाबांबरोबर मी ते मत्स्य विभाग त्यांच्याकडे होता आत्तापर्यंत, त्यांनी योजना आखली. जे यशस्वी उद्योगपती आंदोलन त्यांना बोलावलं आणि मी नेहमी सगळे प्रयोग स्वतः करून पाहतो आणि शेतकऱ्यांमध्ये ग्रामीण भागातच काम करतो. आता मला अनेक वेळा अडचणी येतात, लॉसमध्ये जातात, पण माझ्या प्रकल्पाचा टर्नओव्हर आता 2,500 कोटी आहे आणि शेतकऱ्यांना एकत्र करून मी काम उभं करतो. त्यामुळे मी यावेळी माझा आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टचं काम माझा मुलगा करतो, मी त्याच्या मागे लागलो. आणि आत्ता सर्बिया नावाच्या देशात मी 40 कंटेनर फिश एक्सपोर्ट केली, पण मला यावेळी ते फिश जी होती ती गोव्यातून घ्यावी लागली. आपण जर विदर्भामध्ये हे जे ब्ल्यू इकॉनॉमी आहे हिचा विकास केला तर काम होईल. दुसरी गोष्ट, आपला शेतकरी अन्नदाता आहे. मी तुम्हाला म्हणजे कुठल्याही निगेटिव्ह भावनेने सांगत नाही आहे, पण आज आपल्याकडे गहू, तांदूळ, ज्वारी, मका, ऊस लावून शेतकऱ्याची गरिबी दूर होऊ शकते हे कठीण आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपली टेक्नॉलॉजी आणि व्हिजन बदलावी लागेल. मी 2004 पासून सांगत होतो की या देशातला शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही आहे, हा ऊर्जादाता आहे. आणि ब्रोकन राईसपासून, ज्वारीपासून, मक्यापासून, उसाच्या रसापासून, मोलायसेसपासून इथेनॉल तयार झालं. इंडियन ऑइलचे चेअरमन आहेत, त्यांनी माझ्या आग्रहाखाता 300 इथेनॉलचे पंप ते टाकून राहिले आहेत. परवा माझ्याकडे बजाज स्कूटरचे मालक राजीव बजाज आले होते. माझ्या आग्रहाखातर बजाजनी, TVSनी, हिरोनी 100% इथेनॉलवर मोटरसायकल तयार केली. टोयॅटो कंपनीचे अध्यक्ष किर्लोस्कर होते, त्यांचं अचानक निधन झालं. त्यांनी माझ्या आग्रहाखातर फ्लेक्स इंजिनवर इनोव्हा तयार केली. आणि तुम्ही आता अण्णासाहेब आले नागपूरला की माझ्याकडे खाली पार्किंगमध्ये आहे, मी रोज ती वापरत होतो. पण इलेक्शन कोड ऑफ कंडक्टमध्ये ते म्हणे तुम्ही कोणाचा मालक कोण आहे, तर टोयॅटो कंपनी आहे. मग त्याची परवानगी आणा भांगी म्हणून ती बाजूला ठेवली.
100% शेतकऱ्याने तयार केलेल्या इंधनावर चालते आणि 60% वीज तयार करते आणि पेट्रोलच्या तुलनेत जर किंमत काढली तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर पडतो. पोल्युशन फ्री, इंडिजिनियस, स्वदेशी आणि यातून 16 लाख कोटी रुपयाचा आपण इम्पोर्ट करतो फॉसिल फ्युएलचं, पेट्रोल डिझेलचं, ते आपण वाचवू शकतो आणि आपल्या इथला शेतकरी समृद्ध संपन्न करू शकतो. तुम्ही जेवढे लोक बसल्या इथे, ज्यांच्याजवळ मोटरसायकल आहे, स्कूटर आहे, कार आहे, पेट्रोलवर चालणाऱ्या तुमच्या सगळ्यांच्या गाड्यांमध्ये आम्ही तयार केलेलं 20% इथेनॉल तुमच्या पेट्रोलमध्ये टाकलं आहे आणि आता 100% इथेनॉल आलं. आता G20 ज्यावेळी ग्लोबल अलायन्स आली बायोफ्युएलची, एकेकाळी लोक मला म्हणायचे कसं होईल, आता कोणी नाही विचारत. आता मी तुमसरजवळ मी स्वतः प्रकल्प टाकला की राईस स्ट्रॉपासून म्हणजे तणसापासून बायो CNG आणि बायो LNG पुढच्या महिन्यात उद्घाटन आहे, तुम्ही या. आणि नागपूर महानगरपालिकेत नेदरलँडची एक कंपनी आली, ती कचऱ्यापासून ती CNG आणि LNG तयार करते. आता सुधीर भाऊंना मी सांगितलं की माणिकगड आणि आपल्या सिमेंट फॅक्टरीत LNG ट्रक आले म्हणजे 50% डिझेलपेक्षा स्वस्तात. मी ब्ल्यू एनर्जी म्हणून चाकणमध्ये ते ट्रक लॉन्च केला आणि मग आपला शेतकरी जो आहे तो पराठ्या, तुराट्या, कापसाचं, आपल्या सोयाबीनचं कुटार याच्यापासून नॅचरल गॅस CNG तयार करू शकतो. एवढंच नाही तर मी यावेळी ॲडव्हान्टेज विदर्भ आम्ही घेतला. सुधीर भाऊंनी फार चांगलं काम केलं, ते ॲडव्हान्टेज चंद्रपूर घेतला आणि कोल इंडियाचे चेअरमन आले होते आणि यावेळी आपण कोल इंडियाचे चेअरमन आणि कोल सेक्रेटरीने चंद्रपूर जिल्ह्यातली लो क्वालिटी कोलची माईन मिथेनॉल करता निश्चित करून दिली. आता मिथेनॉल हे कोळशापासून तयार होतं, त्याचा रेट आहे 22 रुपये लिटर, जे आता चंद्रपूर जिल्ह्यात आपण तयार करणार आहोत. अशोक लेलँडने आपला ट्रक माझ्या हस्तेच लॉन्च केला बंगलोरमध्ये, 100% मिथेनॉलवर चालणारा. आणि कर्नाटक सरकारने त्यांच्या बसेसमध्ये 20% मिथेनॉल टाकलं आणि तो पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला. आता 110 रुपयाचं डिझल आणि 22 रुपयाचं मिथेनॉल आणि पोल्युशन कमी, त्यामुळे आपल्याला हळू अन्नदाताचं ऊर्जादाता. ऊर्जादाताचं आता आपण बिटुमिन तयार केलं. पंजाब हरियाणामध्ये परळी जातात तेव्हा पाणीपतला सुरू झाला प्रकल्प, 1 लाख लिटर इथेनॉल आणि 150 टन बिटुमिन. आणि हे जे रोड बनणारं आपण पेट्रोल बिटुमिन वापरू शकतो ते चांगलं आहे आणि ते तयार झालं आणि 76,000 टन दरवर्षी बायो ॲव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन. आता तुम्हाला मी एवढं बोलतो, काही लोकांना वाटेल का साहेब म्हणते कसं शक्य आहे, स्पाईस जेटचं विमान मी देहरादूनवरून दिल्लीला आणलं, शेतकऱ्याने तयार केलेलं इंधन वापरलं. मला स्पाईस जेटचे मालक माझे मित्र आहेत, ते म्हणले मेरा इंजिन बिघड गया तो क्या होगा, म्हणलं तेरे बहुत काम किए पैसे नाही दिए, एक इंजिन बिघड गया तो मेरे नाम पे रख गेला. आता टाटानी एअर एशियाचं विमान 100% ॲव्हिएशन फ्युएल टाकून ते त्यांनी यशस्वी चाचणी केली. 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीला मी मागे लागून एअरफोर्सचे फायटर जेट आणि हेलिकॉप्टर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% इंधनावर चालले. त्यामुळे आपल्याला दृष्टिकोन बदलावा लागेल, आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारावी लागेल. प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रॉडक्ट. आणि आपल्या इथे दुर्भाग्य की आपण शिक्षण संस्था खूप काढल्या पण जिनिंग प्रेसिंग काढले पण आपल्याकडे क्वालिटी कपडा नाही. आता मी हा शर्ट घातला आहे, हा आहे लेनिनचा, त्यांनी काय केलं, ज्यूट आणि कापूस एकत्र करून शर्ट तयार केला. आता बांबूपासून आपण कपडे तयार केले, अंडरपॅन्ट बनियन. आता ती अंडरपॅन्ट बनियन तयार झाली तर त्यांनी सांगितलं साहेब हे एअर कंडिशन आहे, म्हटलं म्हणजे काय, हे घातल्यावर घामच नाहीत म्हणे. म्हणजे बांबूच्या जर्स्या आहे आणि आता भंडारा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बांबू आहे.
आता सुधीर भाऊ सारखा जाणता त्यांनी बांबूचा प्रकल्प बल्लारशात सुरू केला. बांबूचं फर्निचर, बांबूचा आचार, बांबूपासून इथेनॉल, नुमालीगड आसाममध्ये आपण इथेनॉल बनवलं आणि आता बांगलादेशला जे पेट्रोल तिथून एक्सपोर्ट करतो आहे त्यात 20% बांबूचं इथेनॉल जाणार आहे. आणि म्हणून माझ्या आपल्याला विनंती आहे की आपल्याला उत्पादन वाढवण्याकरता काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. मला याची कल्पना आहे की आज आपल्या भागामध्ये कापसाला बरोबर भाव नाही, आज आपल्याला सोयाबीनला चांगला भाव नाही, ही समस्या आहे. आणि याचा संबंध आपण MSP जी आहे, कमर्शियल प्राईस जी आहे, मार्केट प्राईस ती कमी आहे आणि MSP जास्त आहे. 1.5 लाख कोटी रुपये सरकारने खर्च केले आणि त्यामुळे आपल्याला क्रॉप पॅटर्न बदलवून उत्पादन खर्च वाढवून नवीन नवीन इनिशिएटिव्ह घेण्याची आवश्यकता आहे. मी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया 4 जिल्ह्यात काम करतो, माझी ताकद नाही पुढे जायची. पण मला आता या गोष्टीचा आनंद आहे की माझ्यापेक्षाही कल्पक, जास्त कल्पक असणारं आणि या सगळ्या नवीन कल्पना राबवण्याची हिंमत ठेवून, विजन ठेवून काम करणारा एक चांगला उमेदवार सुधीरभाऊच्या रूपाने आता तुम्हाला मिळालेला. सुधीरभाऊने बॉटनिकल गार्डन किती चांगलं केलं, बांबू प्रकल्प किती चांगला केला, म्हणजे मिलिटरी स्कूल किती चांगली केली, पण आतापर्यंत त्यांचं क्षेत्र चंद्रपूर जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं. त्यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून, वनमंत्री म्हणून 50 कोटी झाडं लावली, हा जागतिक विक्रम त्यांनी केला असं नेतृत्व आहे. मी यावर्षी 76,000 झाडं ट्रान्सप्लांट केली NHI मार्फत. तुम्ही तेलुगू सिनेमा पाहता त्याच्यामुळे तुम्हाला माहिती, एक आपला सयाजी शिंदे म्हणून आहे, विलनचं काम करते तेलुगू पिक्चरवर, त्यांनी माझ्याकडे तो आला आणि पैठणमध्ये 100 वर्ष जुने वडाची झाडं होती ती 110 झाडं ट्रान्सप्लांट केली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करायची गरज आहे. आपल्याला दुधाचं उत्पादन वाढवायला गाईची जी संतती आहे ती सुधारण्याची गरज आहे. आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग करण्याची गरज आहे. आपल्याला चांगले रोड पाहिजे, वीज पाहिजे, पाणी पाहिजे, दळणवळणाची साधनं पाहिजे. आम्ही आता ब्रॉडगेज मेट्रो करणार आहोत, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते हिंगणघाट आणि आता नागपूर ते यवतमाळ, नागपूर ते गोंदिया, नागपूर ते वडसा, नागपूर ते छिंदवाडा. आता अण्णासाहेबांनी मला सांगितलं, मी एकदम प्रॉमिस देत नाही पण पांढरकवड्याच्या आसपास कुठून मेट्रो येऊ शकते याचा मी अभ्यास करून नक्की प्रयत्न करेन. या भागामध्ये उद्योग स्थापन झाले पाहिजे. सुधीरभाऊ, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ताडोबा महोत्सव केला, फार सुंदर महोत्सव केला. आज ताडोबामध्ये रोज नागपूरच्या एअरपोर्टवर विदेशी नागरिक येतात. नागपूरला टायगर कॅपिटल म्हणतात कारण नागपूरपासून 350 टायगर्स 3 तासाच्या अंतरावर आहे. हे जे टिपेश्वर अभयारण्य आहे इथे आता टुरिस्ट यायला लागले आणि हे सुंदर करून त्या ठिकाणी जगातून टुरिस्ट येतील हे तुमच्या काळात तुम्ही हा प्रकल्प घ्या आणि तुमच्या वचननाम्यात हा प्रोजेक्ट टाका. मी तुम्हाला भारत सरकारकडनं सगळी मदत मिळवून देईल आणि हा जर ह्या जर टुरिझम वाढला तर पांढरकवडा भागातल्या अनेक लोकांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. या भागाचा विकास झाला पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याची गरिबी दूर झाली पाहिजे आणि केवळ स्मार्ट विलेज नाही तर स्मार्ट खेडी पण तयार झाली पाहिजे, हेच आमचं स्वप्न आहे. दीनदयाल उपाध्यायांनी सांगितलं की समाजातल्या तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, जो शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्याला परमेश्वर मानून त्याची आपण निरंतर सेवा केली पाहिजे. आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा मकान मिळेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. तर सुधीरभाऊ, माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. मी कोविडच्या काळामध्ये 100 कोटी रुपयाचं साहित्य विदर्भात पाठवलं, ऑक्सिजन प्लांट तयार केले,
90 ॲम्ब्युलन्स केल्या, व्हेंटिलेटर दिले, ऑक्सिजन बायपॅक कॉन्सन्ट्रेटर दिले, आणि आता माझ्याकडे 6 मोठ्या गाड्या आहेत. एक गाडी अशी आहे सुधीर भाऊ की जी सकाळी जाते आणि जेवढे पाय नसलेले स्ट्रेचरवर असलेले लोक आहेत त्यांना ॲटोबॉक्स स्टँडर्डचे पाय सकाळी माप घेते, संध्याकाळी गाडीतच पाय तयार करून देते, पाय लावून देते. मी 350 दिव्यांगांना पाय लावून दिले, जे चालू शकत नव्हते, उभे राहू शकत नव्हते, ते आता बुलेट चालवायला लागले आणि फुटबॉल खेळायला लागले. तर तुम्ही पहिलं काम करा, या मतदारसंघातल्या दिव्यांगांकरता तुम्ही पहिले काम सुरू करा. मी नागपुरातून निवडून येणार आहे, यावेळी 5 लाखांनी निवडून मी म्हणाले माझं पोस्टर लय लावणार, बॅनर नाही, तुम्ही पण निवडून येणार. तुम्ही म्हणलं मी आता लोकांमध्ये 1,15,000 लोकांपर्यंत पोहोचलो आहे. हार्टचे ऑपरेशन 45,000 केले, कॅन्सरचे केले, कोविडच्या रेमडेसिवीर बनवलं, फंगसचे इंजेक्शन बनवले. आणि मी नेहमी म्हणतो की दिस इज द टाईम दॅट वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. राजकारणाची व्याख्या बदलवण्याची गरज आहे. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आणि सेवाकारण आणि गोरगरीब माणसाची सेवा करणं हेच खरं राजकारण आहे. आणि मला विश्वास आहे की मी खासदार सांस्कृतिक महोत्सव घेतो. सुधीर भाऊ 16 दिवस 50,000 लोक रोज येतात. मी क्रीडा महोत्सव घेतला, 66 ग्राउंडवर 68 खेळ, 70,000 खेळाडू खेळले, 10,000 पंच होते, 1,68,00,000 रुपयाचे अवॉर्ड मिळाले लोकांना आणि 10,000 ते सुवर्ण कप पण ते प्राइजेस मिळाली. मग मी ॲडव्हान्टेज विदर्भ घेतला विदर्भाच्या विकासाकरता आणि ॲग्रोविजन घेतो दरवर्षी. 14 वर्ष झाले, 5 लाख शेतकरी येतात आणि त्यांच्या शेतीला कशी दिशा मिळेल याचा प्रयत्न होतो. शेवटचा मुद्दा सुधीर भाऊ एकच महत्त्वाचा आहे, पाणी. विदर्भातला कळीचा मुद्दा आहे पाणी. आणि आता तुम्हाला आश्चर्य, मी काही एवढा विद्वान नाही आहे पण मला 9 डिलीट्स मिळाल्या डॉक्टरेटपेक्षाही मोठ्या. पंजाबराव कृषी विद्यापीठात 36 तलाव बांधले मी, परभणीच्या कृषी विद्यापीठात 36 तलाव बांधले, मराठवाडा विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकर त्यांची डिलीट मिळाली, रामानंद तीर्थ विद्यापीठाची मिळाली, भारतातल्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजच्या मिळाल्या. आणि त्यातलं पहिलं सूत्र आहे, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. माझा NGO आहे त्याला वर्ल्ड पुरस्कार मिळाला. माझी विनंती आहे तुम्ही सुधीरभाऊच्या मदतीने या सगळ्या यवतमाळ जिल्ह्यात, मी आता वर्धा जिल्ह्यात खूप कामं केली, नागपूर जिल्ह्यात केली, बुलढाणा जिल्ह्यात केली, अकोला जिल्ह्यात केली, वाशिम जिल्ह्यात केली, पण आता तुम्ही या ठिकाणी सुधीरभाऊच्या मदतीने आमदार साहेब आहेत, आपले सगळे आमदार मिळून पुसत भागात पाणी जरा भरा आहे. पण तुम्ही या भागामध्ये, मी माझा अनुभव सांगतो, माझ्याकडे उन्हाळ्यात 3 विहिरी होत्या, 5-5 हॉर्सपॉवरचे पंप होते, 1 तास पंप चालायला. मी माझ्या शेतासमोरची नदी खोलीकरण रुंदीकरण केलं, नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि जसे पैसे बँकेत डिपॉझिट होतात तसं पावसाळ्यात पाणी जमिनीत डिपॉझिट केलं. आता माझ्याकडे 7.5 हॉर्सपॉवरचे 3 पंप आहे आणि 10 ते 12 तास पंप चालतात. मला पाण्याची कमी नाही, 60 एकराचं इरिगेशन झालं. आणि आज माझी आपल्याला विनंती आहे की पाणी आलं तर गरिबी हटली म्हणून सांगा. प्रत्येक ठिकाणी आपण पाणी जिरवण्याचा कार्यक्रम, जलसंवर्धन कार्यक्रम, मी आता हेलिकॉप्टरवरून बघत होतो, काही हिरवं दिसत नव्हतं, थोडंसं दिसलं. जोपर्यंत आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात 60% वरती सिंचन होत नाही तोपर्यंत शेतकरी गावं समृद्ध संपन्न होत नाही. पाणी वाढवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे आणि त्या कामात आता जनतेने पुढे आलं पाहिजे, राजकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्यांना नेतृत्व दिलं पाहिजे. अनेक योजना आहे, बजाज फाउंडेशन वर्धा जिल्ह्यात काम करतं. आता सुधीरभाऊ आले आहेत तर सगळ्यांकडे टाटा गिट्याला आणतील आणि आपण या भागामध्ये जर तुम्ही हे केलं तर कमीत कमी अण्णासाहेब आणि ध्रुवेजी, कमीत कमी 10,000 विहिरी नवीन तयार झाल्या पाहिजे किंवा ज्या आहेत त्या
आणि त्यांच्यावर 5 horsepower 7.5 horsepower 7 horsepower 3 horsepowerचा सोलर पंप लावा, कारण हे एम एस सी बी केव्हा जाते आणि केव्हा येते भरोसा नाही. आता तुमचं जरी सरकार असलं त्याच्यामुळे सोलर पंप लावा आणि तुम्हाला तुमच्या विजेची गरज नाही, बिल भरायची गरज नाही आणि प्रत्येकाला 10 तास पाणी मिळालं पाहिजे आणि मग ड्रीप लावा त्याच्यावर. आणि तुम्ही ड्रीप लावलं तर मग तुम्ही हरभरा लावा, चणा काय जे काय लावा त्या पिकातून तुमचं उत्पन्न वाढेल. 5 क्विंटल कापसाने होत नाही आणि 5 क्विंटल सोयाबीनने होत नाही, आपली गरिबी हटू शकत नाही. आणि पुढे व्हॅल्यू ॲडिशन करून क्रॉप पॅटर्न बदलवलं पाहिजे. पण हे सगळं करायचं असेल तर नेतृत्वाला विजन पाहिजे. यू कॅन डोनेट आय बट यू कॅनॉट डोनेट विजन. विकासाची दृष्टी महत्त्वाची आहे आणि आजकाल तर राजकारण म्हणजे पैसा कमवायचा धंदा झाला. मला जास्त बोलता येत नाही, माझी फार तीव्र भावना. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं 10 वर्षात केली पण एकही ठेकेदार तुम्हाला भेटणार नाही की तो हे सांगणार नाही की मला काम घेण्याकरता गडकरी साहेबाकडे जावं. आता कोणाच्या मतदारसंघात काम केलं तर पहिले आमदार साहेब खासदार तो काम बंद कर म्हणा, बंद कर. अरे वा, मी म्हणलं अरे तेरे मतदारसंघ में काम कर रहे, ओ कुछ नाही बोले विकास फिकास भकास. अरे माल दो काम लो. पण मी इथे बसलेल्या आमदारांबद्दल बोलत नाही, काय तर भलतेकडे तुम्ही टोप्या लावाल, मी बाहेरचं बोलतोय. आम्हाला आनंद व्हायचा की आमच्या मतदारसंघात एखादं काम झालं तर आम्ही नाच कर. अण्णासाहेब होते माझं आमदार, एकेका विदर्भाकरता, विदर्भाच्या विकासाकरता, विदर्भाच्या सिंचनाकरता किती भांडत होतो आम्ही. किती वेळा सभागृह बंद पाडलं की आमचा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. हे कठीण आहे पण असंभव नाही. आणि मला आनंद आहे तुमच्या रस्त्याची कामं तर मी आता पूर्ण जवळपास 10,000 कोटी यवतमाळ जिल्ह्याला दिल्या, सगळे रस्ते चांगले केले आहे. फक्त एक मला माहिती आहे, तुम्ही मला बोलले नाही पण एक हा रस्ता भयंकर खराब आहे, हिंगणघाट टू पांढरकवडा. आणि असा बोहारा आहे तो रस्ता, त्याचा कॉन्ट्रॅक्टरच पळून गेला. एक औरंगाबादचा सरदारजी होता तो पळून गेला, तो रस्ता टीओटीवर आम्ही विकला. आणि आता एक आमचा मोठा अधिकारी आहे फॉरेनचा राहणारा, तो इंग्लिश बोलते आणि तुमच्या रस्त्याकरता हा माधव आहे ना लाभे पटकीचा जावई, तो येते तुम्हाला निवळा रे नितीन तो रस्ता खूप. मी त्याला एवढं भोसळलं इंग्लिशमध्ये का त्याला काही बाकी ठेवलं नाही, तर त्याच्याबद्दल क्षमा मागतो. तो रस्ता प्रोसेसमध्ये आहे, एक कॉन्ट्रॅक्टर औरंगाबादचा पळाला, दुसरा येईल, पण लवकरच तो रस्ता पूर्ण होईल आणि तुमचा त्रास कमी होईल. आता थोडा होतो याच्याबद्दल क्षमा करा, मला माहिती आहे ही प्रश्न, बाकी कुठे प्रश्न आहे. यवतमाळ पांढरकवडा आणि यवतमाळ पांढरकवडा एनएच आहे की नाही पहा, नाही आहे तो मग करणं आता कठीण आहे. पण हिंगणघाटला जिथे ॲक्सिडेंट होतात तो पूल परवा मंजूर केला, त्याच्याही कामाला सुरुवाती. पूर्ण हिंगणघाटमध्ये तुम्ही वरच्यावरून इकडे याल बाहेर. मला आनंद आहे की सिंचनाकरता, रोडकरता, विजेकरता, पाण्याकरता, विकासाकरता, मायनिंग इंडस्ट्रीकरता, टुरिझमकरता आणि शेतकऱ्यांकरता एक चांगली दृष्टी असणारा एक कर्तृत्वान ज्याने आपला विभाग अतिशय प्रामाणिकपणे चांगल्या रीतीने सांभाळला आहे असा विदर्भाचा एक कर्तृत्वान नेता म्हणून सुधीर बावनकडे सगळा महाराष्ट्र बघतो आहे. खरं म्हणजे तुम्ही नशीबवान आहे की एक चांगला नेता तुमच्या या मतदारसंघात या निवडणुकीकरता उभा आहे. फक्त एवढंच काम करा, एकदा त्याला निवडून द्या, फक्त एकदा निवडून द्या आणि 5 वर्षात बघा कसा करंट लागेल. तुमच्या सगळ्या अशा अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करून या दुष्काळी भागाला पुन्हा एकदा सुखी समृद्ध संपन्न करण्याची ताकद आणि कर्तृत्व ज्या नेत्यामध्ये आहे तो सुधीर भाऊ आहे. मी कोणाची फुकट तारीफ करत नाही, त्याचा तोंडावर शिव्या द्यायचं काम करतो. त्यामुळे मी विश्वासाने सांगतो की हे चित्र बदलेल आणि सुधीर भाऊच्या मागे नरेंद्र मोदी ते प्रधानमंत्री पुन्हा बनणार आहे ते आहे, मी आहे आणि महाराष्ट्राचा त्यांचा अनुभव आहे. हे ट्रिपल इंजिन लागल्यानंतर या मतदारसंघाचा विकास
तीन नाही चार पटीने झाल्याशिवाय राहणार नाही. तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे क्षेत्र बदलेल, तुमचा विकास होईल असा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी माझं बोलणं संपवतो. नमस्कार. माझ्याबरोबर जोरात बोला, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद गडकरी साहेब.